पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील मुरलीधर बापूजी वलवे लोकमान्य विद्यालय आणि केबी दादा देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात स्वदेश उद्योग समूह आणि स्वदेश सामाजिक संस्थेच्या वतीनं 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला गेला, तर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं गेलं। त्यानंतर शाळेच्या आवारामध्ये तसेच गावामध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपणही केलं गेलं। आत्मविश्वास तुमचा अंगी असेल, कठीण परिश्रम तुमचा अंगी असेल, दृढ निश्चय तुमचा अंगी असेल आणि पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक विचाराची जर जोड त्याला असेल तर निश्चितपणे तुम्ही हे साध्य केल्याशिवाय राहणार नाही। आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा देतो। ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला करिअर तुमचं करायचं आहे, जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता। एमपीएससी, यूपीएससी, बाकीच्या बीएसआर बँकिंग सर्व्हिसेस रिक्रुटमेंट बोर्ड याबद्दल मी तुम्हाला कधीही सांगेल। दत्ताच्या माध्यमातून तुम्ही या, जर फोन उचलला नाही तर असं म्हणू नका की स्टेजवरती गेला बोलून गेला आमचा फोन उचलला नाही, तर दत्ताच्या माध्यमातून तुम्ही आला मला मेसेज टाकला तर निश्चितपणे तुम्हाला मी त्याबद्दल मार्गदर्शन करेल। ते गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचे अभिनंदन करतो। तसंच या कार्यक्रमाला पवार साहेबांचं भाषण पहिल्यांदा मी ऐकलं आणि त्यांची कविता ऐकून निश्चित भारावून गेलो की मुलांनी कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे आणि कसं कष्टमय स्ट्रगल करून काम केलं पाहिजे, मग ते शेतातलं असेल किंवा कुठले असेल, असं पवार साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं। असे पवार साहेब नेहमी आपल्या सोबत या धांदरफळ गटाचा विकास करणारे आपले मित्र रामारे कातोरे साहेब, त्याचप्रमाणे वनपाल माळी साहेब। आज वृक्षारोपणाचं कार्यक्रम आहे, दरवर्षी वन खातं इथे वृक्षारोपणासाठी आपल्या गावात येतं आणि निश्चय आपण वृक्षारोपण करत नाही। सगळे सामाजिक सहभागी संस्थेच्या माध्यमातून तुम्ही रामेश्वर परिसर पाहिला असेल, बाजारपेठ पाहिला असेल, आपल्या गावाची एंट्री पाहिली असेल, आपल्या समोरच्या बाजूचे वृक्ष पाहिले असतील, नदीतले वृक्ष पाहिले असतील। फक्त फोटो काढण्यापुरता आपण वृक्षारोपण करत नाही, तर दरवर्षी आपण खूप चांगले वृक्षारोपण करू आणि वर्षभर किंबहुना ते झाड जोपर्यंत स्वयंभ होत नाही तोपर्यंत त्याला पाणी देण्याचं काम हे स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून होतो। आज धांदरफळचं नाव हे कोणत्या ना कोणत्या कामासाठी हे महाराष्ट्रामध्ये घेतलं जातो आणि याचं कारण खूप चांगली टीम वर्क इथे काम करते। आमचे अनिलराव असू द्या, आमचे भानुदाजी शेटे असू द्या, संजय राव असू द्या, आमचे स्वदेश सामाजिक स्वयंभावी संस्थेचे सगळे पदाधिकारी असू द्या, सत्ता असू द्या, नवनत असू द्या, आपल्या सगळे ग्रामपंचायतचे सदस्य असू द्या, संघटनेचे सदस्य असू द्या, गावातील सर्व राजकीय पुढारी असू द्या किंवा विद्यार्थी मित्र असू द्या, हे गावासाठी वेगवेगळ्या पद्धतीने योगदान करतात। आपण वल्वे विद्यालयाच्या आपण पाहिलं की एक मोठं दातृत्व मुलीधर बापूंची वल्व्यांनी इथं केलं त्याच्या मुलांनी। त्यानंतर आपण आता बाहेर पाहतोय एक मोठा सभामंडप इथे आदरणीय देशमुख साहेबांच्या माध्यमातून तयार होतोय। यापूर्वी केबी देशमुख असतील, वल्वे मुलीधर बापूंची वल्व्यांचे वारस असतील, यांनी सगळ्यांनी भरभरून मदत करून या शाळेच्या डेव्हलपमेंटमध्ये अनिलराव काळे जे गेल्या 8-10 वर्षापासून कंटिन्यू ते शाळेच्या बरोबर उभे राहून एवढी मोठी डेव्हलपमेंट केली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब घोडे, वनविभागाचे वनक्षेत्रपाल सागर माळी, स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने, कारखान्याचे संचालक अनिल काळे, प्राचार्य सुधीर वाघमारे, शिवाजी काळे, रावसाहेब डेरे, ओंकार देशमाने, दत्ता कासार यांसह मान्यवर विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती। नितीन कोकणे, सी न्यूज मराठी, धांदरफळ।